गुड मॉर्निंग एवरी वन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि तुम्हाला दिसत असेल मी बिलकुल पण छान नाही आहे, ठीक नाही आहे. माझ्या घशाची पूर्ण वाट लागलेली आहे, सर्दी आहे, ताप पण होता, पण आता ताप कमी आहे, सो बेटर आहे 2 दिवसापेक्षा. पण खोकला इतका भयानक आहे की पूर्ण छातीमध्ये जळजळतं, घशामध्ये असा घसा खरवटल्यासारखा झालाय, गिळायला खूप त्रास होतोय, खूप प्रॉब्लेम सुरू आहेत. आणि त्यामुळे व्लॉग्स पण येत नव्हते, तुम्ही सगळे विचारतही होता. तर फटाफट तुम्हाला एक रिकॅप देते. ज्या दिवशी मी आजारी पडले त्याच्या नेक्स्ट डे अभिषेकला जायचं होतं शोसाठी. तो गेले, तो त्यानंतर 3 ते 4 दिवस मुंबईमध्ये नव्हता. मी दोन मुलांना घेऊन एकटीच होते. ज्या दिवशी अभिषेक गेला त्या दिवशी विरू आजारी पडला, त्याला सर्दी स्टार्ट झाली आदल्या दिवशीपासून. आणि अभिषेक गेला त्यानंतर त्याला ताप यायला सुरू झाला, तर त्याचा जो ताप होता मग ते औषध वगैरे ते सगळं सुरू केलं. त्यानंतरच्या नेक्स्ट डे अकिराचं ॲडमिशन होतं, कारण अकिराचं तुम्हाला मी सांगितलं होतं की लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. जाऊन फीज अँड ऑल त्या सगळी जे गोष्टी होत्या ते सगळं करायचं होतं. अभिषेक नव्हता, वीरू आजारी असल्यामुळे मी त्याला घेऊन जाऊ शकत नव्हते, खूप सारे प्रॉब्लेम्स होते. सो वीरूला मी ठेवलं माझ्या काकीकडे आणि मी आणि अकिरा जाऊन ॲडमिशन प्रोसिजर करून आलो. या सगळ्या पूर्ण प्रोसिजरमध्ये मी, मला ताप होता आणि मी आजारी होतेच, बट मला कुठलीही गोष्ट स्किप करता येत नव्हती ना. अखेरचा ॲडमिशन, विरू आजारी होता, तिकडे लक्ष द्यायचं होतं आणि अभिषेक नव्हता, त्यामुळे सगळं एकटीला करावं लागत होतं. त्यानंतर जसं मी आले थोडा वेळ आम्ही झोपलो आणि जसं उठलो तसं अकिराला ताप आला. अकिरा चांगलीच तापली, तिला रात्री पण सर्दी स्टार्ट झाली, खोकला स्टार्ट झाला आणि ती तापली. अजून पण तिला थोडी थोडी सर्दी आहे, पण ठीक आहे, ती ठीक आहे. वीरू व्यवस्थित आहे, म्हणजे ठणठणीत बरा झालेला आहे. कालपासून अभिषेकचा घसा दुखतोय, मी दवाखान्यात जाऊन आले, दाखवून आले, पण झालं असं की त्या ज्या गोळ्या आहेत मी अशी धुसर दिसते आहे तुम्हाला निवेदन, त्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांनी खूप मला वीकनेस येतो. मला त्याच डॉक्टरांकडे गेल्यानंतर गुण येतो आणि त्या डॉक्टरांच्या गोळ्या खूप हाय पॉवरच्या असतात, सो त्यांना खूप वीकनेस येतो. मला वीकनेस आहे. तर नुपूर आली होती त्यामुळे येगा नंतर, तर नुपूर आली होती. ओके, तर हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग काय बोलत होते मी, अभिषेक, हा, तर त्या गोळ्या घेतल्या आणि त्यानंतर मला खूप वीकनेस आलेला आहे. आणि या सगळ्यानंतर आता हाईट ही आहे की रात्री माझ्या मॅटचा मला फोन आला रात्री 12:30 की मी येत नाही आहे बहिणी आणि माझी मुलगी खूप आजारी आहे. काल सकाळी पण त्या बोलत होत्या आजारी आहे वगैरे, पण त्या बोलल्या की त्यांना, तिला नाही कमी वाटत आहे, खूप ताप वगैरे आलेला आहे. आणि मग मी काय नाही बोलू शकत होते, मी हे नाही बोलू शकत की बाबा तुमची मुलगी आजारी आहे आणि मी पण आजारी आहे आणि तुम्ही या, ठीक आहे, काही नाही आपण करू शकत, कारण त्यांचं बाळच आजारी आहे, किरापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे त्यांची मुलगी. तर त्यावेळेला मी त्यांना म्हणूच शकत नाही तुम्ही या. एक माझ्या मॅडचं खूप चांगली गोष्ट मला आवडते, म्हणजे ती रात्री 1 वाजता 2 वाजता फोन करेल. मी सांगितलं मी 2 वाजेपर्यंत जागी असते, मी त्यानंतर झोपते, तोपर्यंत मला फोन करून सांगेल. असं नाही की दुसऱ्या दिवशी सांगणार किंवा अचानक येणारच नाही, मी फोन करून मला कळेल असं नाही, तर त्या मला सांगतात, ती खूप चांगली गोष्ट आहे. सो आता सगळं भांडी करायचे, फरशी मी पुसणार नाही आहे, मी जस्ट झाडून काढणार आहे. आणि येस, आता काही पर्याय नाही आहे, त्यामुळे थोडी मी मस्त एकदम फ्रेश झाले. क्लोवियाचे नवीन जे नाईट ड्रेस माझे आले होते त्यातला एक नाईट ड्रेस घातला, जेणेकरून मला आतून पण मी फ्रेश वाटावं, कारण आपण डल राहिलो की डलच वाटतं. तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडते म्हणून ही हेअरस्टाईल केली आहे, थोडीशी असा बाजूनी चुकली आहे, पण आता वेळ नाही आहे ते सगळं व्यवस्थित करत बसायला. म्हटलं एवढं सगळं करतोच आहे तर चला ब्लॉग पण स्टार्ट करूया. तुम्ही सगळेजण विचारताय काय झालं, कारण काय व्हायला लागलं, तुम्हाला वाटायला लागलं इतके दिवस सर्दी ताप खोकला असेल तर असं किती दिवस असणार ना. तर तुम्हाला सगळ्यांना वाटायला लागलं की खूप काही झालंय आणि खूप सिरियस आहे, म्हणून मला सगळ्यांना रिप्लाय देऊन 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 हे झालंय. तर एनिवेज, चला मी आता फटाफट सगळं जे आहे ते आवरून घेणार आहे. आता मी होणार आहे सुपर वुमन. सुपर वुमन कशी काम करते मी तुम्हाला दाखवते 4x स्पीडमध्ये. त्याआधी हे जे मसूर आहेत ते भिजत ठेवले मी, कारण आज 1 पॉट मील मसूर पुलाव करणार, बाकी इतर सगळं संगीत काय नाही करणार. खरं तर हे आदल्या दिवशी भिजवून ठेवलं तर खूप छान होतं, बट नो ऑप्शन, कारण माझं प्लॅन नव्हता हे बनवायचा, बट आज काही ऑप्शन नाही आहे, एकच काहीतरी बनवायला पाहिजे म्हणून आत्ता हे करते. जर मला पॉसिबल झालं तर मी रेसिपी पण शेअर करते.
कंटिन्यूअस नाक जायचं, असं इरिटेट व्हायला लागलंय काम करताना, नको नको वाटायला लागले. झाडून झालं, मी पुसणार तर नाही आहे, तुम्हाला सांगितलं मी मगाशीच. आणि बेडरूम क्लीन करायची बाकी आहे, बट बेडरूममध्ये किराणी विशेष झोपले आहेत, त्यामुळं बेडरूम थोड्या वेळ ते उठल्यानंतर करेन. आणि भांडी पण घासायची आहेत सगळी. आणि कसं होतं आपला, आपल्याला तर माहिती असेल की येणार नाही, म्हणजे सकाळ सकाळपासूनच माहिती असतं की येणार नाही आहेत त्या, तर मी त्या त्या वेळेला भांडी घासून ठेवली असती. बट आता कसं होतं, सगळी भांडी टाकली जातात, तर माझ्याकडे एकच टाइम जेवण बनतं, त्यामुळे ती भांडीच ठेवावी लागतात, दुसरी कुठली भांडी नंतर नसतात, त्यामुळं भांडी पण भरपूर पडलेली आहेत आता. तर ते पण सगळं करायचं आहे. गोव्याचं टॅन दिसतं, अजून गेलेलं नाही आहे तो टॅन, लक्षात येत असेल तुमच्या. तर ते दोन पार्ट झालेले आहेत, उन्हाळ्यात होतंच जनरली असं, गोव्याला घरी गेलो नाही गेलो तरी. तर मी भांडी जी आहे ती सगळी घासून घेते, आणि त्यानंतर तुम्हाला विरूला पण भेटवते. विरूला तर मी असंच हलकं बघितलंय, तर त्याला पण तुम्हाला भेटवते. तर वीरू मला काही काम करू देत नाही आहे, कारण अभिषेक नव्हता आणि त्यानंतर पण मी आजारी होते, त्यामुळे खूप टाइम मी त्याच्यासोबत अशी बसून असायचे. थोडंफार काम इकडचं तिकडचं झालं की मी एक्स्ट्रा काहीच केलं नव्हतं, तर त्यामुळे त्याला तर ह्या 4-8 दिवसामध्ये असं सवय झाली की मम्मा मला घेऊन बसते. त्यामुळे मी किचनमध्ये गेले की तिथं पायामध्ये येतो आणि रडायला सुरू करते. बघा, मी ॲपरन पण हे काढलेलं नाही आणि आहे अशीच मी आहे तुमच्यासमोर, तर कामच करू देत नाही. बघ आता काय काय रे वीरो, ए विरो, हे मी कैरीचं करम केलं आहे, आम्ही याला करम म्हणतो. मी याची रेसिपी याआधी पण दाखवलेली आहे ब्लॉगमध्ये, रिसेंटमध्ये नाही पण बऱ्याच वेळेला मी लास्ट समरमध्ये वगैरे दाखवलेली आहे. उन्हाळ्यात होतं चांगलं कैरी असते त्यामुळं. तर मी फटाफट सांगते यामध्ये काय केलं ते. मी कैरी जी होती ती चिरून घेतली, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलं आणि फोडणी दिली. फोडणीला तुम्ही काही ॲड करू शकता, जे आपण नॉर्मल तडका देतो ते. फक्त लसूण वापरायचं, लसणाने खूप छान होतं, खूप टेस्टी होतं. एकदा करून बघा घरी. करा पहिला खाऊ नका, चांगला खावा ना पहिला घास. कसं झालं, चांगलं झालं पण कोरडं कोरडं ना. थोडस देऊ काय करम, करम थोडस देऊ. पुलाव आणि कशाचं लोणचं आहे ते, हळदीचं नाही गाजराचं, नंदा काकीने केलेलं गाजराचं लोणचं. अभिषेक करम खात नाही कारण त्याचा घसा जास्तच खराब आहे, आणि फोन घेऊन बसलाय आज जेवताना पण. या 4 गोळ्या घ्यायच्यात मला, आणि या गोळ्यांनी खूप जास्त झोपच येते मला, का माहिती काय, पण सेडेशन आहे का माहिती नाही, सेडेशन आहे त्यामुळे खूप झोप येते मला. चला तर गोळ्या खाऊन झाल्यात. आणि माझं असं होतं, मी गोळ्या 4 जरी असते तरी एक तांब्या भरून पाणी मी पिते, कारण मला जातच नाही त्या पटकन आतमध्ये. तर आता थोडा वेळ झोपेन. विरूला पण दिव सकाळपासून त्याला खूप झोप येत होती, मी त्याला खूप वेळा अशी त्याची झोप घालवली, त्याला इग्नोर करायला लावलं, म्हणजे असं काहीतरी दुसरीकडे डायव्हर्ट केलं, इग्नोर नाही डायव्हर्ट केलं दुसरीकडं. आणि झोपेला तर तो कसा इग्नोर करू शकतो असं सगळं बघितलं, कारण तो झोपला की मग यावेळेला उठून मग मला झोपताना येणार, कारण अभिषेकला पण जायचं आता शोला, तो पण शोला निघतोय. तर अजून घसा नाही, ताळ्यात येत आहे, काय झालंय समजतच नाही आहे. अकिरा जरी नाही झोपली ना तरी चालतं, म्हणजे ती खेळत बसते तिचं, ती किंवा तिला होमवर्क असेल तो करत बसते, मी तिला काही गोष्टी ॲक्टिव्हिटी दिली तर ती करत बसते तिथंच आतमध्ये, रूमला मी लॉक करते. आणि असं आहे तर ना, आता काय झालं माहिती आहे, मी शेअर चॅटला व्हिडिओज टाकते, तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना, तर सेम व्हिडिओ टाकायचे आहेत मला, काही वेगळं त्याच्यासाठी शूट वगैरे करायचं नाही. जे व्लॉग मी इकडे टाकते सेम तिकडे टाकायचं आहे. तरी पण मी काय करते, मी थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह जे व्हिडिओज असतात नॉर्मल ब्लॉगपेक्षा इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजे हाऊ टू स्टरलाइज बॉटल किंवा स्किन केअर रुटीन, नवरा बायकोचं पटत नसेल तर अशा टाईपचं काय करावं वगैरे, अशा टाईपचे व्हिडिओज मी तिथे टाकण्याचा प्रयत्न करते. तर मी माझ्या आधीचे जुने पुराने जे व्लॉग्स किंवा व्हिडिओज आहेत ते बघत होते. मी इतकी गोड बोलती आहे, खूप स्लो आणि खूप असं, म्हणजे ना नाजूक, आणि एकदम कुठलंही असं हे नाही, म्हणजे काय बोल, एकदम नाजूक असं. आज मी करणार आहे काय कसलं काहीतरी मी केलं होतं ते डोक्याचं,
आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे डी आय वाय हेअर स्प्रे, ज्याच्यामुळे तुमचे जे हेअर आहेत ते खूप शायनी असतील राहतील. आणि म्हणजे मी स्वतः शॉक झाले की मी 2-3 वर्षांपूर्वी इतकं असं बोलत होते, एवढं नाजूक. बापरे, मला शॉकच बसला की काय असं काय, मला कळेना म्हणजे ऍक्च्युली की काय आहे हे. अभिषेकचं नक्कीच काय चाललंय बघू, जोपर्यंत अभिषेक जाणार नाही तोपर्यंत ही काय झोपणार नाही. ओके, तर इथं अंधार आहे, मी लाईट्स वगैरे लावत नाही कारण साहेब झोपलेले आहेत. या ये से हाय. ओके, तर ब्लॉगचा एंड करायचा आहे, ब्लॉगचा एंड करते. मे बी हा ब्लॉग छोटा झाला असेल पण समजून घ्या, आम्ही जरा जास्तच कसे तर दिसतात. तर ब्लॉगचा हा या एंड करायचा आहे आणि यानंतर मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर खूप काही काही बोलायचं होतं पण माझं तेवढा हे पण नाही आहे स्टॅमिना, मला झोपायला जास्त वेळ मिळायला पाहिजे कारण हा उठतो तो, सो मला पटकन झोपायचं आहे, जास्त मिळावं वेळ, जास्त वेळ मिळावं म्हणून मार आता तेवढंच बाकी आहे. तर चला या ब्लॉगचा एंड करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कोविड वाढतंय, सेफ रहा स्वतःच्या घरांमध्ये, बाहेर जरी गेला तरी काळजी घ्या स्वतःची, घरच्यांची, सगळ्यांची, सेफ रहा. आणि येस, बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग. नक्की से बाय.